यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत। जगाने अनमोल असं रत्न गमावलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। निखळ मानवता, सच्चे राष्ट्रप्रेम आणि उच्च कोटीची उद्योजकता यांचा दुर्मिळ मिलाफ, अमूल्य असं रत्न म्हणता येईल असं बहुआयामी व्यक्तिमत्व ज्येष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनामुळे जगाने गमावलंय। भारतीयांच्या मनातील अढळ मानबिंदू असताना जाणं धक्कादायक आहे अशी शोकमग्न प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। रतन टाटा यांच्या दुःखद निधन अतिशय मनाला वेदना आणि दुःखद आणि मनाला चटका लावला। भारताचा कोहिनूर हरपला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पद्मविभूषण रतन टाटा हे आपल्या कर्तृत्वाने अजरामर राहतीलच, पण त्यांचं अस्तित्व हे आधुनिक भारतीय उद्योग जगतासाठी आधारवड ठरलं होतं असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलंय। उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मुंबईमधील ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। भारतीय उद्योग जगताला आधुनिक युगामध्ये नेण्यासाठी झटणारे आणि या क्षेत्राचा ठसा आंतरराष्ट्रीय पटलावर उमटवणारे द्रष्टे उद्योगपती दानवीर टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष रतन नवल टाटा यांचं बुधवारी रात्री मुंबईमधील रुग्णालयामध्ये वृद्धापकाळाने निधन झालंय। ते 86 वर्षांचे होते। रतन टाटा हे गेले काही दिवस आजारी होते। आपल्या प्रकृतीला धोका नसल्याचं त्यांनी सोमवारी समाज माध्यमांवर जाहीर केलं होतं, मात्र बुधवारी त्यांची प्रकृती खालावली आणि रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली। टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी निवेदनाद्वारे हे जाहीर केलंय। सन्मानित भारतीय उद्योजक टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि टाटा समूहामध्ये विविध जबाबदाऱ्या त्यांनी लीलया सांभाळल्या होत्या। टेटली, जॅग्वार, लँड रोवर आणि कोरस या विदेशी कंपन्यांचं त्यांनी अधिग्रहण केलं होतं।